नमस्कार, कुक विथ निलम ढवळे आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण गणपती बाप्पांच्या आवडतीचं नैवेद्य बनवतोय, ते म्हणजे मोदक. तर आज आपण रव्याचे मोदक बनवतोय. बनवायला अगदी सोपे आहेत, खूप जास्त महागडं साहित्यसुद्धा लागत नाही. अगदी घरच्याच मोजक्या साहित्यामध्ये आपण हे बनवणार आहोत. हे मोदक बनवताना अजिबात चुकत नाहीत, अगदी छान बनतात आणि अगदी छान असे पेढ्यासारखे लागतात. जेव्हा सुद्धा तुम्हाला मोदक बनवायचे असतील आणि तुम्ही काही तयारी केली नसेल अगोदर, तर अशा प्रकारे रव्याचे अगदी झटपट असे तुम्ही मोदक बनवू शकता. तर लगेचच सुरुवात करूयात रेसिपीला. मोदक बनवून घेण्यासाठी इथे पहा, एक कढई मी गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवली आहे. कढईमध्ये सगळ्यात अगोदर आपण 3 चमचे साजूक तूप घालून घेऊयात. तूप वितळल्यानंतर आता याच्यामध्ये 1/2 कप बारीक रवा घालायचा आहे. पहा, अगदी जो बारीक रवा असतो तो इथे मी वापरलेला आहे. मोठा रवा घ्यायचा नाही, अशा प्रकारे बारीक रवाच घ्यायचा आहे. आणि आता मंदाचेवरती हो रवा छान असा भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये. हो रवा भाजून घेत असताना खूप जास्त गडबड करायची नाही, म्हणजेच खूप जास्त हाय फ्लेमवरती किंवा मेडियम फ्लेमवरती रवा भाजून घ्यायचा नाही. रवा हा छान भाजला गेला नाही तर आपले मोदक सुद्धा छान लागत नाहीत. त्यामुळे रवा इथे मंदाचेवरती अगदी छान खरपूस होसपर्यंत भाजून घेऊयात. इथे पहा, थोडा वेळ रवा हा मंदाचेवरती भाजून घेतल्यानंतर तो भाजलेला आहे. छान असा सुगंध येतोय रव्याचा आणि भाजला सुद्धा छान गेलेला आहे, त्याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे. आता या स्टेजला याच्यामध्ये 1 कप दूध घालून घ्यायचं आहे. आणि आता दूध घातल्यानंतर हे छान असं मिक्स करून घेऊयात. पहा, थोड्या वेळामध्ये लगेचच हो रवा आहे तो छान असा घट्ट होत चाललेला आहे. हे पहा पहा, अगदी 2 मिनिटांमध्येच रवा जो आहे तो छान असा घट्टसर झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये अगदी थोडासा खायचा कलर घालायचा आहे. तुम्ही कलर वापरला नाही तरी सुद्धा चालेल, पण मी इथे केशर येलो कलर असतो तो अगदी चिमूटभर घातलाय. यानंतर याच्यावरून थोडंसं दूध घालूयात, म्हणजे जो कलर आहे तो सगळ्या रव्याला छान असा लागला जाईल, कुठे चिकटून राहणार नाही. आणि दूध घातल्यानंतर आता हे छान असं मिक्स करून घ्यायचंय. हो, जो रंग आहे तो सगळ्या रव्याला छान असा लागला पाहिजे, अशा प्रकारे 1 जूसपर्यंत आपण तो मिक्स करून घेऊयात. इथे आता पहा, सगळ्या रव्याला कलर छान असा लागला गेलेला आहे, छान असा मिक्स झालेला आहे. यानंतर आता याच्यामध्ये 1/2 कप साखर घालूयात. 1/2 कप रव्यासाठी आपण 1 कप दूध आणि 1/2 कप साखर घेतलेली आहे. यानंतर याच्यामध्ये चिमूटभर वेलची पावडर घालायची आहे. आणि गोडीचा पदार्थ असला की मीठ घासल्यास त्याची चव आणखीनच वाढते, त्यामुळे अगदी चिमूटभर याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचंय. आणि आता हे सगळे जिन्नस घातल्यानंतर आपण हे मिक्स करून घेऊयात. साखर घालण्या अगोदर जो शिरा आहे तो घट्ट झालेला होता, पण साखर घातल्यानंतर तो छान असा मऊ होतो, पातळ होतो. तर आता साखर विरघळेपर्यंत आपण तो मिक्स करून घेऊयात. साखर विरघळल्यानंतर आपण ते 1 जूसपर्यंत छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. गॅस अगदी मंदावाचीवरतीच आहे. यानंतर आता कढईवरती अगदी थोडा वेळ आपण झाकण ठेवून घेऊयात, म्हणजे रवा आहे तो छान असा शिजला जाईल. इथे पहा, 2-3 मिनिट झालेले आहेत, मी याच्यावरचं झाकण काढते. वा, मस्त अगदी सुरेख असा आपला शिरा बनलेला आहे आणि मस्त असे मोदक बनणार आहेत. मिक्स करून घेऊयात. चला तर मोदक बनवून घेण्यासाठी इथं आता आपला हो शिरा तयार आहे. गॅस बंद करते आणि आता हो शिरा थंड होण्यासाठी बाजूला काढून घ्यायचा आहे. इथे पहा, मोदक बनवून घेण्यासाठी जो शिरा आपण बनवून घेतलेला होता तो मी दुसऱ्या एका प्लेटमध्ये काढून घेतलाय आणि तो आता छान थंड सुद्धा झालेला आहे. आता आपण याचे मोदक बनवून घेऊयात. तर पहा, इथे मी मोदकाचा साचा घेतलेला आहे. तुम्हाला जेवढा म्हणजे मोठा बारीक साचा हवा असेल तेवढा तुम्ही घ्यायचा आहे. आणि आता या साच्याला थोडंसं तूप लावून घ्यायचंय, तर दोन्ही बाजूला मी तूप लावून घेते. यानंतर इथे पहा, मी बदाम आहेत ते अशा प्रकारे काप करून घेतलेले आहेत. मी गार्निशिंगसाठी इथे बदाम वापरते. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याच्यामध्ये म्हणजे शिरा बनवताना सुद्धा त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालू शकता. मोदकाचे साचे ज्या दोन्ही बाजूला सुद्धा आता याच्यामध्ये जे बदामाचे तुकडे आहेत ते ठेवून घ्यायचेत. आणि यानंतर याच्यामध्ये शिरा भरून घ्यायचा आहे. तो दोन्ही बाजूला सुद्धा अशा प्रकारे शिरा भरून घ्यायचा आहे. आणि यानंतर हो साचा बंद करून एक्स्ट्राचं जे शिरा आहे तो बाजूला काढून घ्यायचा आहे. थोडासा खालच्या बाजूने दाबून घेऊयात आणि आता ओपन करूयात. पहा, मस्त असा आपला मोदक तयार आहे. अगदी झटपट झालेला आहे, दिसायला सुरेख दिसतोय आणि खाताना सुद्धा अप्रतिम लागतो. पहा, मस्त झालेला आहे. आता अशाच प्रकारे बाकीचे सुद्धा आपण मोदक बनवून घेऊयात. आता दुसऱ्या प्रकारे सुद्धा आपण मोदक बनवू शकतो. तर पहा, या साच्यामध्ये मी बदामाचे काप ठेवलेले आहेत. साचा बंद करायचा आणि याच्यानंतर याच्यामध्ये जे रवा आहे तो घालून घ्यायचा आहे आणि खालच्या बाजूने छान असं दाबून घ्यायचं आहे.
आणि पहा मस्त असा आपला मोदक तयार आहे, छान सुरेख दिसतोय. तर आता सगळे मोदक बनवून घेऊयात. तर इथे पहा शिऱ्याचे सगळे मोदक मी बनवून घेतलेले आहेत, छान दिसत आहेत, मस्त झालेले आहेत, अगदी झटपट असे झालेले आहेत. आणि तुम्ही पाहिलंच असेल याला खूप जास्त साहित्य लागत नाही, खूप एक्स्ट्रा तयारी त्याला करावी लागत नाही, लगेच झटपट झालेले आहेत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.